किंवा तुम्ही वाचा आणि जरी हे झालं समजा चुकलं आणि इकडं खालीवर किंवा मनाचं टाकलं माझं, तर ते स्क्रिप्ट बघत नसतात, त्यांना कळतं की ह्याचं वाचन नाही आहे एवढं आमंतर, मग त्यानुसार आपल्याला रोल मिळतो छोटासा वगैरे. तर मी माझ्या फेसबुक पेजवरती काय 2-3 ऑडिशनच्या असं स्क्रिप्ट फोटो करून टाकलेले आहेत, तिथं तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे स्क्रिप्ट असतात नवीन कलाकारासाठी, सांगायचं आहे मला. मी काय कुठला हे नाही गायडन्स करणे किंवा मार्गदर्शन देणारा, एक तुमचा एक मित्र छोटासा हेल्प करणारा किंवा अनुभव शेअर करणारा म्हणू शकता तुम्ही. तर खाली लिंक आहे, लिंक टाकलेली आहे फेसबुक ची, तिथं तुम्ही जाऊन स्क्रिप्ट किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून हे करू शकता तुम्ही कशाप्रकारे स्क्रिप्ट असते. मी एवढं सांगू शकतो आणि एक दुसऱ्याला हेल्प केल्यानंतरच आपण चांगलं डिस्कशन करू शकतो, ज्या एकमेकांचा त्याचा अनुभव तुम्हाला, तुमचा अनुभव त्याला, आणि आपल्या एकमेकांचं ज्ञानामध्ये भर होते. तर मोबाईल व्हॉट्सअप नंबर 94-20-15-66-12 हा आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप असे हे येतात ऑडिशनबद्दल माहिती, आणि कुठे ऑडिशन आहे ह्याची पण माहिती येते. कारण ज्या ठिकाणी मी ऑडिशनला गेलो तिथं जे कलाकार झालेले आहेत किंवा एक छोटा मोठा रोल केलेले आहे असे भेटतातच, एक दोन भेटतात. तसे जे हाय हॅलो करून जवळे मतलब वापरतं, ते लोक जास्त घमंडीच असतात मला माहिती. ते चिलर समजतात नवीन लोकांना, चिलर म्हणजे माफ कर माझी थोडीशी ग्रामीण भागातली लँग्वेज असं आपल्याला वाटत असेल, आणि आहे ॲक्च्युली. तर तुमच्या आणि माझ्या लँग्वेजमध्ये थोडासा डिफरन्स असू शकतो, बदल फरक, त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो मी. तर थोडंसं हाय हॅलो करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर घेणे, आणि नंतर कुठं ऑडिशन असेल कळवून जरा भावा कळव असं नाही. ते काही काही चांगले पण असतात, तसे आले आहेत आपल्या सोशल मीडियावरती आपले मित्र, त्यांचे पण हार्दिक अभिनंदन काहींना रोल मिळालेला आहे त्याबद्दल, जे ऑडिशन सुरुवातीला देत होते नंतर त्यांना रोल पण मिळाला, आणि ते आता शूटिंगमध्ये काही व्यस्त आहेत, काहीच रिलीज झालेले आहेत छोटे मोठे रोल, पण मूवीचे रिलीज पण झालेले आहेत. तर मित्रांनो, जे मला सांगायचं होतं, तुम्ही काम मागायला जाता अशा प्रकारचं ऑडिशन देऊ नका. मी जे मी दिलं एक 4 दिवस मला करमलंच नाही मित्रांनो, खूप एवढी नफरत झाली या क्षेत्रामध्ये जायची, नको काय करू मी असं का बोललो मी असं मला वाटायला लागलं. पण तिथं गेल्यानंतर समजलं नाही, डोक्यात काहीच नाही आलं. ठीक आहे, झालंय गेलं, इथून पुढं मी जे सुधारणा करेन माझ्यामध्ये. तसं तुम्ही करू नये की श्वी किंवा अश्लील शब्द किंवा ज्यामुळे त्या ऑडिशनवाल्यांचा अपमान होईल अशा प्रकारचे तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ पाहिले किंवा सोशल मीडियावर माहिती घेतली असं बोला तसं बोला, पण तसं करू नका. जे माझा अनुभव आहे तेच सांगतो मी. नंतर पश्चाताप मला 4 दिवस झालेला, मला तिथं अर्ध्यातूनच माझं पूर्ण बी होतेल नाही ना, चल जा बाळा झालं ना. आपल्याला कुणाला एक मिनिट द्या, एक चान्स द्या असं आवडत नाही. एक आपण काय एवढं हे नाही, आपली कला आहे आपल्यामध्ये, आपण कलेसाठी इथं आलेलो आहे, भीक मागायची गरज नाही. एक चान्स द्या सर, एकच द्या नो, ते आपल्या ह्याच्यामध्ये नाही, काय म्हणतात ते, नाही आपल्याला आवडतच नाही तो विषयच नाही तसा. पण मित्रांनो, तुम्ही असं ऑडिशन देऊ नका. ठीक आहे, मी परत
तेच बोलत आहे की तुमच्या पण माणसाचा हे कसं असतं, मेमरी माझ्या मते तिला कुठली जी गोष्ट आहे ती वारंवार सांगावं लागते, त्यानंतर ती कायम सेव होते डोक्यामध्ये. तर इथून ह्या पुढे जेवढे ऑडिशन येतील तुम्ही अवांतर वाचन तर चालूच ठेवलेलं आहे की समजून घेऊन वाचन केलं तर कायम आपल्या मेमरीमध्ये सेव राहतं. तशा प्रकारचं तुम्ही करा. हे क्षेत्र जेवढं आपण सोपं समजतो तेवढं नाही. मी मला जेव्हा मी फर्स्ट ऑडिशन दिलं कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो, कॅमेरा असा छोटासा असतो कॅमेरा, ऑडिशनचा कॅमेरा म्हणजे असा मोठा काही नसतो, लग्नात वगैरे शूटिंग करतात त्या टाईपचाच कॅमेरा असतो, लग्न कार्य म्हणा किंवा वाढदिवस बर्थडे पार्टी वगैरे त्याच टाईपचा असतो कॅमेरा. तर मोठा कॅमेरा शूटिंग ज्यावेळेस आपलं सिलेक्ट होतो त्यानंतर डायरेक्टरशी आपलं मीटिंग होते असं म्हणतात. मला काही माहिती नाही याच्या पुढची प्रोसेस काय, मी काय आतापर्यंत माहितीपर्यंत पोहोचलो. पण माझा एक प्रयत्न आहे, एक आवड आहे, म्हणून हे क्षेत्र मी निवडलेलं आहे आणि तुम्ही पण निवडलेला आहात. तुम्ही जर जबरदस्ती वडिलाचं प्रेशर, याचं प्रेशर, भावाचं, बहिणीचं प्रेशर, अजून मित्राचं जा 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 ॲक्टिंग ऑडिशन असं ते दे दे असं म्हटल्यानंतर तुम्ही बिलकुल हे याच्यात येऊ नका. एक तुम्हाला आवड असेल. मला कसं होतं लहानपणापासून बालवयात होतो त्यावेळेस आमच्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायच्या, अंतिनावाले, जय हनुमान मालिका, दर शनिवारी रविवार चित्रपट, शक्तिमान, ज्युनियर जी, आणि ते मग आमच्या घरी तर टी व्ही नाही, आमच्या गल्लीत पण नव्हती, मागच्या म्हणजे मधल्या गल्लीमध्ये सांगायचं म्हटलं, आमचं छोटंसं गाव असतं ना, ते गावामध्ये कसं असतं काहींना माहिती नसेल, गल्ल्या असतात, वरची गल्ली, खालची गल्ली, मधली गल्ली, तर त्या मधल्या गल्लीमध्ये एक टी व्ही होता आणि ते जायचं आम्ही, त्यांना पण खूप गर्व असायचा त्यावेळेस सर्वांनाच, कारण टी व्ही त्यांच्याच इथं होते, गावामध्येच आमच्या दोन तीन टी व्ही. तेव्हापासून आवड झाली, नंतर पुढं चलून मग 4 रुपये देऊन टी व्हीवर पिक्चर बघायचं ते चालू झालं. म्हणजे ते आम्हाला समजलं ते केव्हापासून होतं ते काय माहिती नाही. तसं 4 रुपये 10 रुपये झालं, आता ते 15 रुपये, आता ते टी व्ही पण गेलं, आता डायरेक्ट पडदे आले बाकीच. तसं मग तेव्हापासून होती आवड. ठीक आहे म्हटलं जाऊ त्याच्याकडे आपण बघून, नंतर माहिती झालं असं ऑडिशन द्यावं लागतं, नंतर ते तुम्ही सिलेक्ट करतात, नंतर मग पुढचे जे असेल ते होतं, पुढचे प्रोसेसिंग जे असेल ते. तर असं असतं, एक माझा पहिलाच व्हिडिओ आहे हा, म्हणून थोडंफार लँग्वेजमध्ये किंवा बोलण्याच्या ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये काही मागं पुढं कमी जास्त सांभाळून घ्या मला, म्हणजे आमच्या व्हिडिओला वगैरे हे चॅनल वगैरे ओपन करणे आणि हे काही मला माहिती नव्हतं. मी फक्त एक माहिती घेण्यासाठी यूट्यूबचा वापर केला, सोशल मीडियाचा केला आणि नेटचा पूर्ण वापर झालेला आहे आणि याच्यानंतर माहिती मिळाली, पुढं गेलो ऑडिशनपर्यंत आलो. आपली आशीर्वादाने मला लवकरच छोटासा रोल मिळेल, छोटासा जरी मिळा मला एक समाधान वाटेल, मी जीवनामध्ये येऊन माझी आवड मी पूर्ण करू शकलो. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तर नवीन व्हिडिओ मी टाकत जाईल, जसं जसं मला अनुभव येईल तसं तुमच्याशी मी शेअर करत जाईल. कुठला पण जीवनातला अनुभव जे काय असेल, दैनंदिन गरजा किंवा स्टडी मटेरियल कसं वापरायचं, स्पर्धा परीक्षा काय आहे, कारण मी माझं दोन्ही पण हे आहे,
ध्येय मग सक्सेस होईल किंवा नाही होईल ते आय डोंट नो. पण भागवतगीतेमध्ये सांगितलेलं आहे सुमारे 5000 वर्षापूर्वी, तेच डबल करतो मी. तर मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुम्हाला हार्दिक अभिनंदन. तुम्ही या क्षेत्रामध्ये या, लवकरात लवकर तुम्हाला काम मिळावं, चांगला रोल मिळावा, उत्कृष्ट चित्रपट व्हावा, गाजावा. आणि आमचं पण आम्हाला पण चांगलं वाटेल किंवा आपला मित्र इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि सांगतो तुम्हाला मित्रांनो, आता खरं तर हा व्हिडिओ संपवायचा होता मला, पण माझं एक छोटंसं डोक्यामध्ये आलेलं की नवीन कलाकारांची फसवणूक कशी होते. माझी तर झालेली नाही, मी ऐकलेलं होतं अशा प्रकारे फसवणूक होते, म्हणून मी ते सावध राहिलेलो आहे. तर नवीन कलाकारांची कशा प्रकारे फसवणूक होते ते मी तुम्हाला सांगतो. आणि तुमची फसवणूक होऊ नये कुठलाही, तुम्हाला सांगतो, कुठल्याही रोलसाठी, कुठल्याही ऑडिशनसाठी 1 रुपयाही भरायचा नाही. काही ठिकाणी असतं नॉर्मल फीस 100 वगैरे, ते दिलं तर चालेल, पण शक्यतो ऑडिशनला एवढे पैसे, तुम्हाला हे रोल देतो, तुम्हाला एवढे पैसे भरा, ते पैसे भरा, अशाच्या कुटाण्यामध्ये तुम्ही बिलकुल जाऊ नका. हे पूर्ण लुटायचे धंदे आहेत, असे लुटणारे भरपूर बसलेले आणि फार नवीन कलाकार जे येतात, मुलं मुली, मुलींना तर जास्त बाहेर पडता येत नाही. एक तर घरचं हे असतं बंधन, नंतर येतात आणि त्यांची पण फसवणूक होते. मला फार वाईट वाटतं असं झालेलं आहे एक दोन ठिकाणी. आणि मी एका ऑडिशनमध्ये गेलो, एक सुरुवातीपासून तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करतो. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, माझं टार्गेट आहे 2020 पर्यंत IAS-चं, पण ही एक आवड आहे म्हणून मी या क्षेत्रामध्ये म्हटलं ठीक आहे, इकडं नाही झालं इकडं, कारण एका याच्यावर बसणं योग्य नाही, कारण इकडं पण खूप स्पर्धा आहे, पण नंतर इकडे गेल्यानंतर इकडं पण स्पर्धा आहे हे कळालं. तर मित्रांनो, मी ऑडिशनचं पाहिलं आणि सॉरी पेपरावरती ॲड टाकली होती, जे तुम्ही उत्कृष्ट कलाकार असाल, ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आवड आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. ठीक आहे, मी म्हणलं मला एक खूप दिवसापासून मला एक स्वतःचाच एक स्टोरी लिहिलेली आहे, म्हटलं मी सर, ते म्हणलं मी डायरेक्टर वगैरे बोलतो, तर सर म्हणलं मला खूप आवड आहे पण माझं एवढं आर्थिकदृष्ट्या एवढं बजेट नाही, स्टोरी लिहून जवळपास 4-5 वर्ष तशीच पडून आहे. 2 स्टोऱ्या लिहिली, एक धार्मिक आणि एक प्रेमावरती आहे, ब्रेकअप झाल्यानंतर माणूस कसा जगतो आणि नवीन यूथला, नवीन तरुण पिढीला सुसाईड वगैरे असे डोक्यात काय विचार येतात आणि त्यानंतर थोडंफार बदल घडावा त्यांच्यामध्ये आणि सुसाईड करू नये. ज्या स्टेपवर मी गेलेलो होतो काही वर्षापूर्वी, तर ते जाऊ नये कुणी तिथपर्यंत, म्हणून एक स्टोरी लिहिलेली आहे असं सांगितलं मी त्यांना. ते म्हणलं ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला तुमची स्टोरी वगैरे द्या, स्क्रिप्ट वगैरे द्या. स्क्रिप्ट नाहीत म्हणलं माझ्याकडे, मला कविता थोड्याफार जमतात, पण एवढ्या अशा नाही गाजलेल्या, ज्या कविता अशा जमतात त्या फक्त मलाच आवडतात. असं एक तास फोनवरती भाषण झालं, म्हणजे आपलं संवाद झाला त्या डायरेक्टरशी आणि माझा. तो डायरेक्टर नव्हता किंवा आहे माहिती नाही, पण शक्यतो माझ्या मते तो नव्हताच, तो एकदम फसवेगिरी होता. पण मला माहिती नव्हतं, माझी पहिलीच वेळ होते अशा प्रकारे, म्हणजे मुंबईला जायचे, ते मुंबईचे होते. तर ऑडिशनला गेलो मी, त्यांनी सांगितलेलं ऑडिशन आहे आमचं जेमतेम सकाळी सकाळी या. मला माहिती आहे टायमिंगनुसार गेलं पाहिजे, म्हणून मी रात्री 12 तिथून पुण्यामधून निघलो लोकलनी, सकाळी 3-4 पोहोचलो तिथं गेल्यानंतर ॲड्रेस वगैरे विचारत गेलो. पनवेल या ठिकाणी होतं, पनवेलला गेलो, मग तिथं सर्वात अगोदर 5-6 पोहोचलो तिथं, 5-6 आणि सुरुवातीला मग त्या इकडं तिकडं फिरलो, त्या ठिकाणी जाऊन वातावरण बघण्यासाठी अलीकडे कसं आहे. मला काही ते फिल्म वगैरे शूटिंग वगैरे होतात असं काही वातावरण दिसलं नाही त्या ठिकाणी. मग त्यांना सांगितलं, मग त्यांनी सांगितलं ह्या ठिकाणी तुम्ही या
8 वाजता